आपण पाहता जे पत्नी मनोरंजन विश्वातून तृप्ती भोयर निर्मित हॅलो जय हिंद हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला असला तरी हा सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत अडकेल अशी भीती तृप्ती भोयर यांना वाटते. नेमकी काय भानगड आहे पाहूया या रिपोर्टमध्ये. 26/17 मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक निरपराध कुटुंब उद्ध्वस्त झाली. याच दहशतवादी हल्ल्याचं चित्रण लवकरच आपल्याला हॅलो जय हिंद या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे. वास्तव घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमाला लेखनाचीही चांगलीच धार देण्यात आली आहे. त्यामुळे या सिनेमातून समाजामध्ये चीड निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत अडकण्याची भीती या सिनेमाची निर्माती आणि अभिनेत्री तृप्ती भोईर यांना वाटते. आज सुप्रीम कोर्टने मेरी फाशी रोक दी. तुम्हारे घर में घुसकर 200 लोग मारे और आज यहाँ बैठकर बिरयानी खा रहा हूँ मैं. 50-60% चान्सेस असे वाटतात की सेन्सॉर मध्ये अडकेल किंवा सेन्सॉर म्हणेल की इथं इथं कात्रण लावा, तुम्ही हा हा पार्ट दाखवू नका किंवा तुम्ही चिथवता आहे लोकांना. घटनेचा मान राखला जातो. मात्र या सिनेमामध्ये खरंच काही आक्षेपार्ह आहे की हा फक्त एक पब्लिसिटी स्टंट ठरतो हे लवकरच कळेल. कोल्हापूरहून दीपक शिंदे सह ब्युरो रिपोर्ट मुंबई.